against Pakistan is the match. Sialkot, 1989. Ismail Bakar Yunis is a ball. That's a nose. Thanks, everybody, and cricket. Now on the first ball, Mr. Sachin. Sachin Patil. And this strike and batsman, Mr. Girish. First over and first delivery. And first ball and short pitch can. That's the beat of the beat and shot. Third man, one run. Due to the four run. It's Girish's batsman about say and open is char run. First delivery. Nice size ball. Delivery is about say and short pitch gain. Mr. Girish Patil is char run. Next ball. Delivery is Sachin. First baller. First ball play. It's the short pitch gain and maximum use ball. And Antariksha. Just bank maximum. About says the score. Tarankop 10. बिल्कुल चलते एक बार फिर से अंग्रेजी छोड़ के कोशिश की लेकिन हम सफल होने जा रहे तो स्कोर पहुंचा 10 के घर में. बेहतरीन बल्लेबाजी 46 बार देखा जाए गिरीश की. मानो दो गेंदों के ऊपर दो अटैक किया और दो गेंदों के ऊपर दो बड़े शॉट आए. स्कोर है 10 के घर में 10 स्कोर. मुकाबला चल रहा है डोली बनाम तरनकोफ के बीच. चमचमातिया ट्रॉफी खासदार ट्रॉफी 2019 का यह बेहतरीन आयोजन और इस रजनी की यह तीसरी रात है. गिरीश इस बार स्ट्राइक के ऊपर पहले पावर प्ले का फायदा उठाने जा रहे हैं. सचिन के ऊपर आक्रमण हो चुका है. एक बार फिर से उड़ाया. ओ हो क्या ठोका यार लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद अंतरिक्ष. यस बैंक मैक्सिमम. वाह व्हाट अ शॉट. मानो गेंदबाजों के ऊपर प्रहार किया है और बल्ले के बीचों बीच जब संपर्क होता है तो गेंद कहीं भी जा सकती है. 16 स्कोर. आग लगाई मैदान पे. एक बाउंड्री बैक टू बैक दो छक्के टोटल स्कोर 16. यह ओलंपिक बल्लेबाज की खासियत ओपन करने गए हैं और शायद इस बार देखा जाए राइट हैंड बल्लेबाज गिरीश पाटिल ऑन फायर. विष्णुकांत मैदान जीता का आन बान शान मैदान है. तमाम दर्शक मैच का आनंद ले रहे और ये जोर से घुमाने का प्रयास जरूर किया था लेकिन इस बार गेंद और बल्ले का यहां कोई मिलन नहीं हो चुका है और निसर्गों के नियमानुसार जहां मिलन नहीं है वह उत्पत्ति नहीं है और चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. संतोष मात्रे चाय लेके आ चुके. स्वागत है आपका तहे दिल से. बहुत बहुत हम शुक्रगुजार हो सुधाकर. 16 स्कोर 16. पांचवी गेंद सचिन. ये देखिए इस बार कवर के ऊपर से नजाकत भरा स्ट्रोक. कमाल की रेंज है गिरीश पाटिल के पास. मानो आक्रमण किया है पावर प्ले का फायदा. मानो कूट कूट के बल्लेबाजी. वाह वाह रे वाह. स्कोर 20 यानी कि 20. और मुझे लगता है कि गिरीश पाटिल मानो ड्रेसिंग रूम से सेट होके गए हैं. वाह बी स्कोर बगैर नुकसान. क्या बल्लेबाजी चल रही है. आहा ये देखिए अपील की ही थी लेकिन अपील को शायद देखा जाए अंपायर जय पवार साहब जी ने ठुकरा दिया लेग बाई का इशारा और इस सिंगल के साथ पहले ओवर में 21 आए. 21 स्कोर बन चुका है बिना कोई विकेट के नुकसान पे. पहले पावर प्ले का पूरी तरह से समाचार लिया और मानो ऐसे बल्लेबाजी गिरीश पाटिल ने की है मानो खुद व्यक्तिगत देखा जाए 20 रन पे खेल रहे उसमें
दो बाउंड्री दो छक्के के साथ और एक बाई के रूप में अतिरिक्त रन आ चुकी है स्कोर 21 के घर में 21 स्कोर। खासदार ट्रॉफी 2019 का ये बेहतरीन आयोजन नियोजन चमचमातिया ट्रॉफी सेकंड राउंड का पहला मुकाबला डोली बड़ाम तरनको। नाइस बल्लेबाजी चल रही है, मिस्टर गिरीश पाटिल ऑन फायर एंड सक्सेसफुल बैट्समैन। दूसरे गेंदबाज मिस्टर प्रसाद पाटिल, कुछ ना कुछ करके प्रसाद पाटिल को आप दिमाग के साथ गेंदबाजी करना पड़ेगा क्योंकि पहले ओवर में 21 आए हैं। पहला ओवर बहुत ही महंगा ओवर साबित हो चुका है और बल्लेबाज गिरी जानते थे कि पहले पावर प्ले का फायदा हमें उठाना है और उन्होंने सही दिमाग के साथ अपना शायद तेवर दिखाया, दुजारूपन पारी खेली और 21 रन लगभग देखा जाए पहले ओवर में आए। प्रसाद बॉलिंग मार पर अपने कोठी की पहली और ये पारी की दूसरी ओर लेके ये देखिए इस बार पॉइंट खिलाड़ी गेंद को पकड़ने जा रहे, तब तक के लिए सिंगल मिलती है। सिंगल के साथ गिरीश पहुंचे व्यक्तिगत 21 रन पे और टीम का स्कोर टोटल पहुंच चुका है 22 के घर में। बाई स्कोर प्रसाद की यह दूसरी गेंद। प्रसाद वाली मार पर दौड़ना शुरू कर दिया, ये और पिच गेंद और ये गगन दमामा छक्का, गेंद को पहुंचा दिया है अंतरिक्ष में, मानो गेंद इतनी ऊपर गई है एयर होस्टेड की पप्पी लेके नीचे आ गई। खटैक स्कोर 28 और खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलेगा ही, मानो ठोकम ठोक, मानो तरन को बोले ने आग लगाई मैदान पे। दिखाया प्रसाद पाटिल को आसमान एक डीप स्केयर लेग के ऊपर और गेंद को पहुंचा दिया सीमा रेखा के बाहर। स्कोर 28-28। प्रसाद की तीसरी गेंद, ये जोर से खेलने का प्रयास किया था और पिच जरूर गेंद थी लेकिन गेंद और बल्ले का यहां कोई मिलन नहीं हो चुका है, अच्छी गेंद साबित हो चुकी है। नेक्स्ट मुकाबला गावदेव कड़वा बनाम श्रीराम बलौली के बीच, दोनों कप्तान को सूचित किया जाता है कि टॉस करने के लिए कमेंट बॉक्स संपर्क कीजिए। तीन गेंदे बाकी है, ये कोई जरूरत नहीं थी, जब घी सीधी उंगली से निकल रही थी टेढ़ा करने की जरूरत नहीं भैया, ध्यान में रखिए ये अल्टी पल्टी खेलने की कुछ जरूरत नहीं है, अल्टी पल्टी होटल में मिलता है रमेश। ठीक है 28 स्कोर बन चुका है। गिरीश अभी लगता है स्ट्राइक के ऊपर आने के लिए प्रयास करने जा रहे, इस बार टप्पा पीछे रखा है, गेंद चली गई, इस बार देखा जाए सामने मारने का प्रयास, सचिन गेंद को उठाने जा रहे हैं, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। देखिए चीते की चपलाई और लोमड़ी के दिमाग के साथ मानो दोनों ने इकट्ठा किया और दो रन के साथ देखा जाए तो यहां तरनकोप टीम का स्कोर पहुंचा हुआ है 30 के घर में। आखिरी गेंद शेष है, सामना करने के लिए दाहिने हाथ के बल्लेबाज इस बार देखा जाए अमित स्ट्राइक के ऊपर 8 रन पे खेल रहे, इस बार गुडलेंथ एरिया में गेंद को फेंक दिया है प्रसाद ने और जब गुडलेंथ एरिया में गेंद आती है तो बेहतरीन तरीके से गेंदबाज साबित होते, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है और टीम का स्कोर देखा जाए तो जगह पर रुका है 30 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। 30 रनों की शानदार तेज तर्रार पार्टनरशिप चल रही मैदान के ऊपर,
तरणकोप के बल्लेबाज गिरीश और अमित दोनों दाहिने हाथ के बल्लेबाज है और ये पारी का स्लॉग हो रही। बची हुई छह गेंदे, क्या छह गेंदों का सामना करने के लिए इस बार स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज शायद गिरीश आए हैं। दो लगभग देखा जाए तो मेरे हिसाब से 21 रन पे खेल रहे। टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 30 रन है, लेकिन आखिरी गेंदबाज शायद देखा जाए तो शायद इस गेंदबाज के ऊपर कितने रन इकट्ठा करती है तो आने वाला वक्त बताएगा। समय से बड़ा दोस्तों कोई नहीं है, कुछ भी करके डोलवी के गेंदबाजों को बांध कर रखना पड़ेगा क्योंकि यहां स्कोर पहुंचा है 30 के घर में। 13 पे स्कोर जा चुका है और आखिरी गेंदबाज यस मच्छिंद्र पाटिल। मच्छिंद्र पाटिल बॉलिंग मार पर है। चुना भट्टी एंड से गेंदबाजी करेंगे, लेकिन सामने बल्लेबाज जिन्होंने लगातार दो छक्के मारे थे और पहले ओवर में प्रसाद पाटिल सचिन के 21 रन आए थे, दूसरे ओवर में प्रसाद के 9 रन आए। ये ओवर प्रसाद पाटिल का एक बेहतरीन ओवर साबित हो चुका है डोलवी के लिए। शॉर्ट पिच गेंद मार खाएगा तू मार खाएगा यहां से बता दो मैं, क्योंकि अगर ये गेंद तू ऐसे देगा ना तो उसे तू आमंत्रण दे रहा है और ये आमंत्रण का लगभग देखा जाए शायद ऐसा छक्का आया कि मानो मेरी चेयर भी नीचे गई। ये बल्लेबाजी कभी भी शॉर्ट पिच क्रिकेट में देने का नहीं दोस्तों, आमंत्रण होता है और आमंत्रण का शायद चुनौती भरा उन्होंने सामना किया और गेंदबाज को शायद उन्होंने कह दिया मन में कि थैंक यू वेरी मच। ये 36 स्कोर बन चुका है, 36 स्कोर क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट बहुत लोकप्रिय बन चुका है। वैसे तो हमारा खेल राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन जब राष्ट्रीय खेल हॉकी आता है तो जरूर याद आती है ध्यानचंद साहब जी की स्कोर है 36 और बॉल दीजिए 36 को। छत्तीस स्कोर और इस बार गिरीश पाटिल स्ट्राइक के ऊपर है, बढ़िया बल्लेबाजी कर रहे। इस बार एलिवेशन कम है लेकिन नो मैन्स लैंड में गेंद, तब तक के लिए दूसरा रन का मौका होगा क्योंकि कुछ जरूरत नहीं थी, लेकिन वहां अमित का कॉल चुका और गिरीश पाटिल जैसे धाकड़ बल्लेबाज को यह मैदान छोड़ के ड्रेसिंग रूम में आना पड़ा। लेकिन अपना काम, अपना जलवा, अपनी दुजारूपन पारी, जानदार पारी, शानदार पारी, वजनदार पारी और 37 रन पे लगभग आए पांचवा विकेट ड्रेसिंग रूम में। लेकिन अपनी टीम के लिए उन्होंने योगदान दिया है, खुद 28 रनों की पारी खेली है और यह रन आउट की विकेट उन्हें फेंकना पड़ी, लेकिन उनके समर्थक, उनके शायद खिलाड़ी उनके खेमे से उनका अभिनंदन कर रहे। बढ़िया गेंद बल्लेबाजी, वाह। 37 स्कोर बन चुका है 37। आज तुम्हारी थोड़ी सी गपल ज्यादा चल रही है। 37 स्कोर 37, लॉस ऑफ वन विकेट और नए बल्लेबाज अक्षय पाटिल। अक्षय पाटिल स्ट्राइक के ऊपर, अभी तक लगभग देखा जाए चार गेंदे बाकी। मच्छिंद्र और द विकेट इस बार उड़ाया, ओहो मिड विकेट के ऊपर लिया कैच, विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में, मानो बिना खाता खोले वापस आ चुके बैक टू द पवेलियन। और अभी चार नंबर के ऊपर बल्लेबाज जा रहे राजेश पाटिल। अक्षय पाटिल बिना खाता खोले अंडा लेके वापस आ चुके, बिल्कुल शायद अभी तक तीन गेंदे बाकी है। नए बल्लेबाज राजेश पाटिल गए,
जब गिरीश पाटिल मैदान के ऊपर था तब स्कोर बोर्ड तेज गति के साथ चल रहा था, लेकिन उनकी विकेट जाने के बाद देखिए मनोधैर्य टूट गया है तरणकोप टीम का। अच्छी गेंदबाजी मचिंदर की, वाह। अरे भैया ऐसी गेंद देगा, इधर देख, इधर देख, किधर आई, जहां हम बैठे हुए हैं ना वहां कहीं ने केले के गेंदबाज को मारा, देख जिसके जो फोटो है किसी का पता नहीं उसके नाक के ऊपर लगा। शैलेश जी साहब जी को देखो कितना शॉट में शायद ताकत थी, ये क्या खाएगा, खाके गए रे तो उनको बोले अंडा बुर्जी, यस, और छक्के के साथ स्कोर है 43। आवाज फेल हो गई पूरी, पूरा स्कोर फेल हो गया आपका। ये देखिए एक बार फिर से हवा में जरूर गेंद है, वन बाउंस, लेकिन गेंद को पकड़ लिया, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, टीम का स्कोर पहुंचा है 45 के घर में 45। अरे ये पहले के जमाने में चलता था ऐसा, अभी कुछ कानून आए बाबा संभाल कर रखिए, पहले के जमाने में और क्रिकेट में जब मंडप के ऊपर गेंद अटकती ना वो मंडप के ऊपर जाएगा बॉल निकालने के तब तक रन दौड़ के पूरा करते थे ना, कानून नहीं थे, नियम नहीं थे, अब दस्तूर आ चुके हैं उसका पालन करो। 45 स्कोर, ये उड़ाया, ओ ये हो हो, ओ हो 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 हो, अरे जाते जाते ही तेवर दिखार कह दिया, इस छक्के को मैं ऐसा भेजता हूँ मानो गगनदेव मामा पहुंच चुका है, और बल्लेबाज ने तेवर दिखाया और इसी के साथ 51 रन तरणकोप टीम के बोर्ड के ऊपर लग चुके। क्या धाकड़ बल्लेबाजी, देखिए लोहा गरम हो चुका है, जैसे शोले पिक्चर में ठाकुर साहब जी ने कह दिया था मार दो हथौड़ा, इस बल्लेबाज ने शायद इस गेंद के ऊपर हथौड़ा मारा और छक्के के साथ इस इनिंग को समाप्त कर दिया। टोटल स्कोर 51 रन, पेड़ लंबा, जीतने के लिए बिल्कुल 52 रन की जरूरत है, पेड़ लंबा वही ठोकना चाहिए था, लेकिन आजकल वो शेर हमारा महाराष्ट्र के बाहर गया है, ये आप लोगों की दुआ है, इसीलिए लगभग वो शेर को लोगों ने पसंद किया है। आज आप ट्वीट के ऊपर देख सकते हैं शायद, और फेसबुक के ऊपर भी देख सकते हैं, तो वही शायद अब शेर पहुंच चुका है, लोगों ने पसंद ही दिए, लेकिन 51 स्कोर 52 रनों का टारगेट क्रिकेट में दोस्तों कह नहीं सकता, इस डोलवी टीम को मुंह तोड़ के जवाब देना पड़ेगा। अब सोच उनके शायद दिमाग जो है उसको कंप्यूटर जैसे चलाना पड़ेगा, ईंट का जवाब पत्थर से, जवाब का सवाल का जवाब, प्रश्न का उत्तर, और शेर से सवा शेर नहीं बब्बर शेर बनना पड़ेगा। कठिन है क्रिकेट, लेकिन क्रिकेट आसान भी है, बस बनाने की हिम्मत अपने पास चाहिए, है हौसला बुलंद, हर राह हो तो आसान, और आसमां वही छूता है जिसमें हो हुनर की पहचान, हुनरपन दिखाना पड़ेगा। चलते एक बार फिर से हम माइक्रोफोन के ऊपर बदलाव करते, 52 रन का टारगेट, मैच कैसी होगी, मैच कौन जीतेगा, कौन हर जाएगा, डोलवी जीतेगा या तरणकोप जीतेगा, आने वाले 18 गेंदों में शायद 52 रन चाहिए, बड़ा टारगेट है दोस्तों, लेकिन मैच का फैसला हम बता नहीं सकता। मैं आपको लेके आता हूं राकेश घर के पास माइक्रोफोन के ऊपर। तर आपण पाहतोय तरणकोप संघाने 3 षटकांच्या पूर्वार्धामध्ये 18 चेंडूंमध्ये 51 धावा पूर्ण केल्या आणि 52 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे ते डोलवी संघासमोर। निश्चित 17.33% खेळणं अनिवार्य असणार आहे जर का आपल्याला विजय संपादन करायचा असेल डोलवी संघास, आणि या धावा रोखायच्या असतील तरणकोप संघास। निश्चित आपण पाहतोय चांगली फलंदाजी केली ती म्हणजे गिरीश अमित या दोन फलंदाजा, नेहमीच मी पाहतो यांच्या फलंदाजा
सलामवीर ऐज अ सलामवीर म्हणून पाहिलं गेलं तर आमित आणि गिरीश हा आपल्या संघासाठी नेहमीच महत्वपूर्ण कामगिरी करतो. आज देखील आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करताना 51 धावा 3 षटकांमध्ये पटकावल्या आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलं आणि हेच टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय डोलवी संघाची सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल देखील झाली आहे. सचिन आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वर खेळतोय तर प्रसाद ऑन नॉन स्ट्राईक वर खेळतोय. निश्चितच जर का आपण म्हणतोय की जब हौसले बुलंद हो तो एक पहाड भी मिट्टी का ढेर लगता है. निश्चित आपण पाहतोय जरी का टार्गेट मोठं असलं तर मात्र स्वतःमध्ये मनोधैर्य असलं तर ते टार्गेट छोटंसं देखील मानलं जातोय. स्वतःवर आहे की विचारांवर असतोय की आपण काय कृती करायची. जर का आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने आपण कृती करत असतोय. तर सामन्याला सुरुवात करायचं, सामना स्पीडअप करायचा, 3 षटकांचा खेळ असणार आहे, 18 चेंडूंमध्ये 52 धावा पूर्ण करायच्या. डोलवी संघाचा ऑन स्ट्राईक वर खेळतोय सचिन. लो फुल टॉस डिलिव्हरी एक्झिक्युट केलं, मिड विकेट रिजन वरून जाते चेंडू, आर पार सीमा पार, ब्रँडेड षटकार. निजात खातं खोलते षटकारने आपण पाहतो ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. आपली विस्फोटक खलीचं पूर्णपणे इथे प्रात्यक्षिक दाखवताना आपण पाहतोय सचिनला. ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी करतोय रोशन. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जातोय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउन्स दणदणीत खणखणीत चौकार. आणि आपण पाहतोय दोन चेंडूंमध्ये डबल फिगर गाठले गेले. 52 धावांचा पाठला करताना म्हटलं जाते की तेवर तो हम भी दिखाएंगे, वक्त आने पर तुम शहर खरीद लो हम हुकूमत करेंगे. आणि नक्कीच आपण पाहतोय जो शहर खरेदी केलेला आहे तरणकोप संघाने त्याच्यावर हुकूमत गाजवताना आपल्याला पाहायला मिळतं. डोलवीचे दोन विस्फोटक फलंदाज पुन्हा एकदा कम्पॅक करण्याचा प्रयत्न असेल. रोशन गोलंदाजी करतोय राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा डीक केलंय चेंडू जातोय 38 सर्कल पार करतो लॉंग ऑफ रिजन मध्ये वन बाउन्स दणदणीत खणखणीत चौकार. मी म्हटलं होतं ज्याप्रमाणे आपण पाहतोय विस्फोटक फेली करणारा वीरेंद्र सहवाग भारतीय संघाचा सलामीर त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर एक विस्फोटक फलंदाज सचिन डोलवी संघाकडून. ज्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा मान वेस्ट इंडिज संघाचा मार्शल खेळाडू होता त्या मार्शल खेळाडूने पहिला चेंडू पदार्पणामधील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. आणि गोलंदाज समोर कोण मित्रांनो असेल तर ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज ब्रेटली. आणि या ब्रेटलीच्या पहिल्या चेंडूवर पहिलाच आयुष्यातील कारकिर्दीतील 20 सामना खेळणारा हा मार्शल मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खेचतो. निश्चित आपण पाहतोय पुन्हा एकदा रोशन कम्बॅक करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच वीरेंद्र सेवाग देखील आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळेला म्हटलंय की मला माहिती नाही की गोलंदाज कोण आहे, मला फक्त तो चेंडू दिसतोय बस. पुन्हा एकदा रोशन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र चांगली लय आपल्याला पाहायला मिळते. गती चेंडूला फसवा चेंडू फेकला गेला आणि निश्चितच आपण प्रॉपर टायमिंग होत नाही याच कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगतो. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो स्वतःवर असणारं दडपण मात्र कमी केलंय गोलंदाजाने. 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावपटकावर धावसंख्या लागतात बिनबाद 14. अक्रॉस दी लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय वन बाउन्स चौकार. निश्चित मी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे गोलंदाजाचा समाचार घेतलाय. गोलंदाजाला धुळीस मिळवलं गेलंय. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि आपण पाहतोय 5 चेंडूंच्या खेळानंतर धावपळकावर धावसंख्या लागतो डोलवी संघाची 18 धावा बिनबाद. भागीदारीमध्ये देखील जरी पाहायला गेलं तर अजूनपर्यंत एकही चेंडू प्रसाद खेळणे नॉन स्ट्राईकवर खेळतोय. पण पूर्णपणे 5 चेंडू या षटकातील खेळले गेले ते सचिनकडून. पुन्हा एकदा राईट अपर द विकेट. निश्चितच पंच सांगतात की यस इट इज अ वाईड डिलिव्हरी अँड दॅट्स वाय स्कोअर विल बी इन्क्रीज विथ द हेल्प ऑफ सिंगल रन अँड स्कोर शोज ऑन द स्कोर बोर्ड 19 रन विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. इथं आपण पाहतोय पुन्हा एकदा वी कॅन सी लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर. ओ वन्स अगेन दिस डिलिव्हरी पुल ऑन दी डीप स्क्वेअर लेग रिजन दिस डिलिव्हरी वन्स अगेन फॉर 4 रन अँड विथ द हेल्प ऑफ 4 रन स्कोर विल बी इन्क्रीज विथ द हेल्प ऑफ 4 रन 23 आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 22 धावा झाल्या 23 आणि वैयक्तिक 22 एक एक्स्ट्रा अवांतर धावसंख्या 1 आणि 22 वैयक्तिक धावांवर खेळतोय. निश्चित आपण पाहतोय सांघिक धावसंख्या पूर्ण वैयक्तिक धावसंख्या देखील आपण पाहतोय एकाच खेळाडूची आहे. एक अवांतर धावसंख्या म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या लागली जाते बिनबाद 23 असं डोलवी संघाचं धावपळक. 52 धावांचा पाठलाग करायचा आणि 52 धावांचा
पाठलाग करताना प्रति षटक 17.33 धाव संख्या हवी असताना पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्या आहेत, आता उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील 29 धावा, म्हणजे 14.50 प्रति षटक रिक्वायर रन रेट कमी झालेला आहे. निश्चितच आपल्यावर असणारा दडपण प्रेशर हा रिलीज केलेला गेला आहे तो सचिनकडून. निश्चितच पहिला इनिंगमधील हा चेंडू फेस करणार आहे सेकंड ओव्हरमधील प्रसाद, ऑन स्ट्राईकवर खेळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिले मागील पहिल्या फेरीतील सामना, जे की प्रसादने देखील चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, निश्चितच महागडा एक्सपेन्सिव्ह षटक फेकलं गेलं रोशनकडून. आणि याच कारण मात्र आणि पण पाहते दुसऱ्या षटकातील पहिलं चेंडू. आणि सिंगल वर कॉन्सन्ट्रेट केलं जाते, स्ट्राईक रोटेशन केलं जाते. निश्चित आपण पाहते थोडा व्हॉल्यूम भाई, थोडा आवाज आलो, आवाज वाढव. निश्चित आपण पाहतोय एक धाव कॉन्सन्ट्रेट केला जातो. प्रसादने मात्र क्रिकेटच्या मैदानावर बुद्धिबलाचा खेल वापरलाय, ज्या फलंदाजाच्या बॅट मधून रन्स येतात त्याला स्ट्राईक वर ठेवले गेले आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय, वन बाउन्स दणदणीत खणखणीत चौकार. आणि या चार धावांची पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने वाढतोय. आमचे गुन्हे लेखक दिबंगर काका मला सांगत आहेत की धावसंख्या 28 धावा धाव फटकावर लागली गेली आहे. आणि या इनिंग मधील आपण पाहतोय आजच्या दिवसातील सर्वात मोठी भागीदारी 28 धावांची पहिल्या विकेटसाठी. या मैदानावर मी मागच म्हटलं होतं की 90 धावांची भागीदारी डावरे संघाकडून विशाल आणि दर्शन या दोन खेळाडूंनी केले होते. आज देखील आपण पाहतो या दोन खेळाडूंकडून प्रसाद आणि सचिनकडून 28 धावांची भागीदारी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. 52 धावांचा पाठला करताना पुन्हा एकदा गिरीश गोलंदाजी करेल. आता मात्र एक अपॉर्च्युनिटी आहे, एक संधी आहे. आणि मात्र पुन्हा एकदा मिळालेला आलेला झेल जमिनीला दान केला गेला. आणि निश्चितच आपण पाहतोय झेल सुटला गेलेला आहे आणि एक जीवदान देखील मिळालेला आहे, तो म्हणजे सचिन या खेळाडूला. इन्फॉर्म फलंदाज बाद झाला असता जर का हा झेल पकडला असता आणि पूर्णपणे सामना बरोबरीने आला असता. आता मात्र आपण पाहतोय एक मौल्यवान विकेट देखील गमावला गेला आहे, दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आणि याच कारण सेफली चेंडू लँडिंग होते आणि एक धाव देखील मिळतोय. या एका धावीने धाव फलक वाढतोय 29 धावा बीड बाद 29 डोलवी संघाचा धावपळक. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली मात्र सहकार्य लाभत नाही क्षेत्ररक्षकाचा. पुन्हा एकदा राटा पडतो विकेट. ओ शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. काय एफर्ट आहे राजस्थानी, नक्कीच झेल बाद होतोय, बाद होते फलंदाज. प्रसादला परतावं लागेल मागे. पहिला विकेट, पहिला गडी बाद, पहिला हजरा, पहिली दरार, पहिली ब्रेक थ्रू. निश्चित आपण पाहतोय सामन्यामध्ये रोमांच येतोय कारण जोडी फुटली गेली आहे. 29 धावांवर पहिला विकेट पडतोय डोलवी संघाचा आणि याच कारणास्तव मात्र तिसऱ्या स्थानावर जातोय फलंदाज डोलवी संघाकडून तुषार पाटील. आणि मी विनंती करतोय कलवा संघाचा संघड आहे आणि श्रीराम बलवली संघाचा संघनायक दोन्ही मला वाटतं इथे अवेलेबल आहेत. आपण नाणेफिकीच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर यायचं आहे. कलवा संघाचा संघनायक प्रसाद देखील आहे आणि इथे दिलीप देखील आहे. दिलीप आपण देखील नाणेफिकीचा कार्यक्रम पार पाडून घ्यायचा आहे. नाणेफिकीचा कार्यक्रम शुभ हस्ते होईल. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय गिरीश गोलंदाजी करेल राईट आवडतो विकेट. ओ बॅकफुटवर जाऊन पॉइंट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न अपयश येतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही कनेक्शन होत नाही. निर्धाव चेंडूचे सांगतोय धाव संख्या पुन्हा एकदा 33 रावतोय. एक गडी बाद 29 धावा. नाणेफिकीचा कार्यक्रम पार पडला जातोय. दोन संघांमध्ये संतोष शेक हँड करतोय. निश्चितच एक मान मिळाला जातोय संतोषला देखील. कळवा आणि गावदेवी कळवा अगेन्स्ट श्रीराम बलवली. आणि नाना पलटून वर आलाय. नाना कोणी जिंकलाय? प्रसाद, दिलीप, प्रसाद. ओके ओ धावचीची नामी संधी. पंचांचा बोट येतोय गगनाकडे. बाद होते फलंदाज. दुसरा झटका लागतोय डोलवी संघ. आणि निश्चित आपण पाहतोय टॉस विंड मध्ये कलवा संघानं विजय संपादन केलं गेलं आहे. ज्याप्रमाणे पाहतोय आपण
भारत हा क्रिकेट वेडा देश समजला जातो आणि क्रिकेट वेडे देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज मोठमोठे फ्राईज हे क्रिकेट क्षेत्रामध्ये आलेले आहेत, मोठ्या बक्षिसा लावल्या गेल्यात. पनवेल विभागामध्ये पाहिलं गेलं, उरण विभागामध्ये पाहिलं गेलं, कल्याण विभागामध्ये पाहिलं गेलं, तर मोठमोठ्या ट्रॉफीज टूर्नामेंट या आयोजित केल्या जातात. आज देखील आपण पाहतोय पेणमधील पहिली नाईट रजनी आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी नाईटचा दिवस आहे हा आणि या तिसऱ्या नाईटमध्ये आपण पाहतोय चौथ्या स्थानावर जातोय फलंदाज डोलवी संघाकडून मच्छिंद्र. निश्चित अंजूर मध्ये देखील स्पर्धा चालू आहे, जेथे 19 बाईक्स टोटल प्राइज मध्ये आहेत. प्रथम क्रमांकासाठी 11 बाईक्स, तर द्वितीय क्रमांकासाठी 5 बाईक्स आहेत आणि तृतीय क्रमांकासाठी 2, तर चतुर्थ क्रमांकासाठी देखील 2 बाईक्स आहेत. आणि एक भारत देशातील सर्वात मोठी स्पर्धा ही अंजूर येथे चालू आहे. टोटल 10 दिवसाचा कालावधी या स्पर्धेने घेतला गेला आहे. निश्चित जिते गाव देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होता कालच्या दिवशी आपण पाहिलं गेलं तर. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. ऑन स्ट्राईकवर खेळतोय सचिन, तर नॉन स्ट्राईकवर खेळतोय नौका फलंदाज मच्छिंद्र. धाव संख्या 33 होते पहिली जोडी जिथे फुटली गेली. म्हणतात ना की भिंतीची एक वीट काढली की आपोआप बाकीच्या विटा पडतात आणि त्याचप्रमाणे बाकीच्या विटा पडायला लागल्या. 2 विकेट मैदानाबाहेर झाले गेले आहेत. 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय अक्षय. हवेमध्ये मारल्या चेंडू, इलेव्हन कमी आहे, सेफली लँडिंग होते. चेंडू मागे येतोय गिरीश, एक धाव पूर्ण. नाव आता धावची नावे संधी, थोडस मिसअंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन मध्ये ताळमेल नाही दोघांमध्ये. निश्चित 2 धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि चौथ्या धावेसाठी एफर्ट केलं जातोय आणि चौथ्या धावेवर मात्र बाद होईल फलंदाज. 3 धावा पूर्ण केल्यात आणि या 3 धावीने आपण पाहतोय धाव फलक आता वेगाने वाढतोय. धाव संख्या होतोय 32 धावा, 3 गडी बाद, तिसरं षटक मार्गस्थ. निश्चित 4-3 अंक आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. तिसरं षटक चालू, 33 धावा, 3 विकेट. तर पाचव्या स्थानावर जातोय खेळपट्टीकडे दाखल होते नौका फलंदाज राजेश पाटील. अजूनपर्यंत 20 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे डोलवी संघाला उर्वरित चेंडूंमध्ये. 5 चेंडू, 20 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक वर खेळतोय एक्सप्लोसिव्ह बॅट्समन सचिन. निश्चितच पूर्णपणे मदार असेल या खेळाडूवर कारण स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली गेली आहे. 5 चेंडू, 20 धावा. गोलंदाजी करेल राटा मारतो विकेट अक्षय. मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू खाली येतोय गिरीश, कोणतीही चूक करत नाही. बाद होत आहे, मोठी विकेट मैदान बाहेर परततोय. मोठा झटका लागतोय डोलवी संघास. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा पटकावल्या होत्या. तदनंतर पाहिलं गेलं तर गिरीशने मात्र पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचला गेला. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील गारद केलं. आता देखील आपण पाहतोय चौथा हादरा लागतोय डोलवी संघाला. सचिन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 30 धावांवर बाद होते हा फलंदाज. निश्चितच पूर्णपणे जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती ऍज अ स्कीपर म्हणून संघाचा, पण मात्र पूर्णपणे यश येत नाही. संघाला विजय ही करून देण्यामध्ये मात्र अजूनपर्यंत यश आलेलं नाही. 4 चेंडू, 20 धावा, एक महत्वपूर्ण विकेट मैदानाबाहेर सचिनच्या स्वरूपात. 4 चेंडू, 20 धावा, मिरॅकल करावा लागणार आहे तो मैदानावर जर का विजय संपादन करायचा असेल डोलवी संघाला. आणि जर का विजय संपादन करायचा असेल तरुणकोप संघाला, तर अक्षयला मात्र या 4 चेंडूंमध्ये 20 धावा रोखायच्या आहेत. पुन्हा एकदा अक्षय एपटाम ओवर द विकेट. सुंदर अप्रतिम चेंडू आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर कटआउट चेंडू होते, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न अपयश होतो. बॅट चेंडू मध्ये कोणतेही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू. उर्वरित 3 चेंडू, विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. निश्चितच आता जर का विजय संपादन करायचा असेल तर मैदानावर मिरॅकल घडला तरच हे काही शक्य होऊ शकतोय. 3 चेंडू, 20 धावा अक्षयने आणि गिरीशने मात्र चांगली कामगिरी. गिरीशने पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न आणि सफल देखील झालेला आहे. पूर्णपणे वापरतो 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. 2 चेंडू, 16 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना आपण पाहतोय एकतर्फी सामना पाहायला मिळाला कारण
पहिलं वाटलं होतं की सामना पूर्णपणे हा डोलवी संघ विजयाच्या वाटचालीकडे दिशेत होता, कारण 23 धावा धावपळकावर आल्या होत्या. त्यानंतर पाहिलं गेलं तर मात्र खूप निराशजनक कामगिरी केली गेली आणि गिरीशने मात्र चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडविकेट रिझनमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला, जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जातोय एक धाव पूर्ण केली जाते, एक चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्रिकेटमधील अशक्य टार्गेट आपण पाहतोय, एक चेंडू 15 धावा, पण एक चेंडू 21 धावा देखील क्रिकेटमध्ये झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय निजिता, आपण पाहतोय सुंदर चेंडू आणि मात्र सामना इथेच संपतोय आणि सामन्यामध्ये आपण पाहतोय विजयी ठरतोय संघ, तरुण कप संघ.